नमस्कार आज आपण उपवासाचे साबुदाणा लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत हे लाडू अगदी झटपट दहा ते पंधरा मिनिटातच तयार होतात चला तर सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला उपवासाचे साबुदाणा लाडू बनविण्यासाठी आपल्याला लागेल एक वाटी साबुदाणा अर्धी वाटी पिठी साखर गोडाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पाव वाटी साजूक तूप सुक्या मेवामध्ये काजू व बदामाचे काप घेतलेले आहेत त्यानंतर वाटी गरम दूध घेतलेलं आहे जसे लागेल तसे आपल्याला घालायचे आहे हे दूध एक चमचा जायफळ व वेलची पावडर त्यासोबतच अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट देखील लागणार आहे हे तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात भेटेल मी या ठिकाणी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे पॅन छान गरम झालेला आहे त्यानंतर घेतलेला एक वाटी साबुदाना घालून घ्यायचा आहे पॅन मध्ये दोन ते तीन मिनिटं मध्यमाचेवरती वरती साबुदाना छान भाजून घेऊयात या ठिकाणी दोन ते तीन मिनटं झालेले आहेत साबुदाणा छान भाजलेला आहे भाजून घेतलेला साबुदाणा एका बाउलमध्ये काढून घेऊयात त्यानंतर लगेचच पॅनमध्ये घेतलेले अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घालून घेऊयात हे डेसिकेटेड कोकोनट देखील मध्यमाचेवरती छान असं भाजून घ्यायचं आहे अर्धा मिनटं जर तुमच्याकडे हे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही सुक्या नळाचा चव वापरला तरी काहीच हरकत नाही या ठिकाणी डेसिकेटेड कोकोनट देखील छान भाजलेले आहेत एका बाउलमध्ये काढून घेऊयात मी या ठिकाणी एक मिक्सरचे भांडे घेतलेले आहे त्यामध्ये भाजून घेतलेला साबुदाणा घालून घ्यायचा आहे साबुदाणा थंड झाल्यावरतीच घालायचा आहे त्यानंतर लगेच भाजून घेतलेले डेसिकेटेड कोकोनट देखील घालून घेऊयात झाकण लावायचं आहे झाकण लावून छान अशी बारीक पावडर तयार करून घेऊयात हे पहा छान अशी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये घेतलेले पाववाटी साजूक तूप घालून घेऊयात या ठिकाणी साजूक तूप देखील छान असे मेल्ट झालेले आहे वितळलेले आहे त्यानंतर लगेचच तयार करून घेतलेली डेसिकेटेड कोकोनट व साबुदाण्याची पावडर तुपामध्ये घालून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुपामध्ये घालून घेतलेले मिश्रण मध्यमाचेवरती छान असं भाजून घ्यायचं आहे साधारणतः दोन ते तीन मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे जास्त मोठा गॅस करून देखील भाजू नका नाहीतर तयार करून घेतलेली पावडर खाली तळाशी लागू शकते म्हणून मध्यमाचेवरती छान असं भाजून घेऊयात मध्ये अर्धा चमचा तूप घालायचं आहे तूप मेल्ट झाल्यानंतर घेतलेला सुकामेवा आहे तो देखील छान तुपामध्ये परतून घेऊयात सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात या ठिकाणी दोन ते तीन मिनटं झालेली आहेत मिश्रण छान भाजलेले आहेत आता मी या ठिकाणी गॅस बंद करते आहे गॅस बंद केल्यावरतीच घेतलेली अर्धी वाटी पिटी साखर मिश्रणामध्ये घालून घेऊयात लक्षात ठेवा मी या ठिकाणी गॅस बंदच केलेला आहे संपूर्ण व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊयात साखरेबरोबर लगेचच अर्धा चमचा जायफळ व वेलची पावडर देखील घालून घेऊयात मिक्स करूयात व्यवस्थित त्यानंतर लगेचच घेतलेले पाववाटी गरम दूध घालून घ्यायचं आहे थोडे थोडे दूध घाला म्हणजे जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत घालून घेतलेले जिन्नस दुधाबरोबर हे पहा या ठिकाणी लाडूसाठी लागणारे मिश्रण तयार आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात चला तर या ठिकाणी एका प्लेटमध्ये लाडूसाठी लागणारे मिश्रण काढून घेतलेले आहेत मिश्रण थोडे गरम गरम असतानाच लाडू वळायला सुरुवात करायची आहे चला तर या ठिकाणी मिश्रणामधला थोडा भाग घेऊन लाडू बांधायला सुरुवात करूयात मी कृती दाखवते त्याप्रमाणे तुम्ही छोटे किंवा मोठे लाडू बांधू शकता हे पहा अगदी सहज असे हे लाडू बांधले जातात अजिबात त्याला वेळ लागत नाही हे पहा किती छान असा लाडू बांधला गेला आहे मस्त वळला गेला आहे चला तर ह्याप्रमाणे उरलेले लाडू देखील तयार करून घेऊयात याप्रमाणे सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत लाडूवरती बदामने मी डेकोरेट केले आहे